नमस्कार, आपल्या बरोबर आहेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे. आपण त्यांच्याशी राज्य, देश, विश्व अनेक विषयांवर, खास करून करोना संदर्भात जी स्थिती निर्माण झाली आहे त्याच्यावरती आपण त्यांच्याशी चर्चा करतो आहे. आणि जी माहिती आपल्याला खरोखर माहीत नव्हती, जसं मगाशी म्हणालो की जागतिक आरोग्य संघटनेच्या माध्यमातून सुद्धा अनेकदा ही माहिती आम्हाला समजली नाही, ही राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी आपल्याला दिली, हे कौतुकास्पद आहे. आपण परत चर्चेला सुरुवात करू. उद्धवजी, जसं आपण मगाशी किंवा आधीच्या भागात सांगितलं की राज्याची अर्थव्यवस्था ही तितकीशी चांगली नाही, पण हे अर्थव्यवस्थेचं संकट जे आहे ते फक्त आपल्या राज्यापुरतं नाही आहे, हे देशावरचं संकट आहे, जगावरती आणि प्रामुख्यानं जगावरचं. अनेक देश तर असे आहेत की तिथे भूकबळी उपासमार होईल अशा प्रकारची अर्थव्यवस्था तिकडे निर्माण झालेली आहे. तरीही महाराष्ट्र एक असं राज्य आहे हे आर्थिकदृष्ट्या, औद्योगिकदृष्ट्या देशात सतत पहिल्या क्रमांकावर राहिलं. कोट्यवधी लोकांना देशातला रोजगार देणारं हे राज्य आहे. जर ह्या राज्याचीच अर्थव्यवस्था अशा प्रकारे डळमळीत झाली तर देश डळमळीत होईल. मी एक सांगतो तुम्हाला, दोन महत्वाचे मुद्दे आहेत. मगाशी ज्याचा मी उल्लेख केला की माननीय पंतप्रधान मध्ये मध्ये व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून देशातल्या सर्व मुख्यमंत्र्यांशी संवाद साधतात. त्यातल्या पहिल्या किंवा दुसऱ्या संवादात त्यांनी सांगितलं होतं की तुम्ही कोणीही अशी एखादी योजना जाहीर करू नका की जिच्यामुळे भविष्यात आपल्याला अडचण निर्माण होईल. बरं, सवंग लोकप्रियतेच्या 18 सफाई उगाच काहीतरी सूट हे दिलं ते दिलं असं जाहीर करू नका, कारण जशी तुमची परिस्थिती आहे तशीच आमची पण आहे, म्हणजे केंद्राची पण आहे. हे सत्यच आहे की जागतिक अडचण आहे, पण या सर्व काळामध्ये मी जे तुम्हाला सांगितलं की आपण सर्व मिळून प्रयत्न तर करतो आहोत. गेल्या महिन्यामध्ये विविध म्हणजे जागतिक दर्जाच्या ज्या काही मोठ्या कंपन्या आहेत त्यांच्यासोबत आपण एमओयू जे काही सह्या केलेल्या आहेत त्याच्यात किमान 16,000 कोटीची गुंतवणूक ही महाराष्ट्रामध्ये येते. म्हणजे ह्या सगळं रिव्हर्स गिअर टाकलं गेलेलं आहे आणि त्या रिव्हर्स गिअरमध्ये ही गुंतवणूक आपल्याकडे येते. तर असं काही नाही की सगळं काही संपलेलं आहे किंवा सगळं काही संपणार आहे. हा काळ आहे, हा आणीबाणीचा आहे, अटीतटीचा आहे, तो काढणं आपल्याला फार गरजेचं आहे. त्याच्यात एकमेकांना सावरणं हे फार महत्वाचं आहे. उद्योगधंदे हे पुन्हा सुरू होणार आहेत आणि काही ठिकाणी तर आपण 50,000 आसपास तर राज्यामध्ये सुरू झालेले आहेत. विशेषतः आपण मुंबई आणि पुणे हा जो काही पट्टा आहे हा दाट लोकवस्तीचा असल्यामुळे इथे याचा प्रादुर्भाव हा मोठा आहे. याचं कारण लोकवस्ती आहे आणि लोकवस्ती आहे म्हणून प्रादुर्भाव आहे. इथे हा महत्वाचा औद्योगिक बेल्ट असल्यामुळे इथे थोडं आपण बंद किंवा लॉकडाऊन हा पाळतो आहोत, पण इतरत्र महाराष्ट्रात हा जेव्हा रेड, ऑरेंज आणि ग्रीन झोन अशी वर्गवारी होती त्यावेळेलाच आपण म्हणजे किमान मे महिन्याच्या मध्यावर किंवा शेवटाला असेल ऑरेंज म्हणजे तेव्हा काय होतं की एखाद्या जिल्ह्यात ठराविक भागातच केसेस आहेत बाकी मोकळे आहे, तर आपण तिकडे त्यांना मुभा दिली. ग्रीन झोनमध्ये तर काहीच हरकत नाही, तिकडे उद्योगधंदे सुरू झालेले आहेत. आपण जशी आपली सरकारची कामं आहेत, रस्त्याची असतील, धरणाची असतील, कोस्टल रोडचं असेल, ग्रामीण भागात काय असेल, त्याच्यानंतर कापूस खरेदी असेल, दूध सुद्धा असेल, दुधासाठी सुद्धा आपण दूध खरेदी 31 तारखेपर्यंत करतो आहोत. मक्याची आहे, सगळ्याची आहे, ज्यांचं बियाणं बोगस निघालं त्यांना आपण नुकसान भरपाई मिळवून देतो आहोत, हे सगळं आपण करतोय. ह्याच्यात एक महत्वाचा मुद्दा असं म्हणजे आपण
हातावर हात ठेवून गप्पने बसलेलो. साधारणतः 16,000 कोटीचे एमओयूज हे आपल्या राज्यांनी सह्या केलेले आहेत आणि एमओयू म्हटल्यानंतर ही प्राथमिक अवस्था असते. त्याच्यानंतर पुढची बोलणी आता सुरू आहेत आणि त्याही पलीकडे जाऊन आणखीन काही 1,000 कोटीचे एमओयू म्हणजे नवीन गुंतवणूक नवीन पूर्णपणे. एमओयूवरती किती विश्वास ठेवतात? कारण या आधी उद्योगमंत्री आपलेच होते. सांगतो काही 1,000 कोटीचे एमओयू केले होते पण त्यातली इन्व्हेस्टमेंट काही इथे नाही केली. याचं कारण का की तुमचा उद्योगमंत्री एकटा असून चालत नाही, तुमचं सरकार. आणि त्या काळात जो मगाशी तुम्ही उल्लेख केला की हे सगळं चालू असताना नोटबंदी आली, अनिश्चितता, धोरणांची अनिश्चितता असेल तर गुंतवणूक येणार नाही. आता आपल्या राज्यामध्ये मी राज्यापुरतं म्हणेन की अनिश्चितता नाही. आपण अनेक काही गोष्टी सुविधा ह्या केवळ सगळं काही आपलं गहाण टाकून करतोय अशातला भाग नाही, पण ज्या काही गोष्टी आपण करू शकतो आहोत, मग जमिनीसाठी सुद्धा त्याच्यामध्ये काही नियमांची एक सोपीकरण असेल, इज ऑफ डुईंग बिझनेस ज्याला म्हणतो, या सगळ्या गोष्टी आपण आणतो आहोत आता. आणि हे बघितल्यानंतर माझ्या मला पूर्ण विश्वास आहे की हे एमओयू केले ते पूर्ण अंमलात आणून देण्याची जबाबदारी ही सरकारची आहे आणि सरकारने जे वातावरण तयार केलेले आणि करत आहे जो विश्वास एक लागतो त्यातून ही गुंतवणूक येईल नक्की. ही गुंतवणूक येत असताना साहजिकच आहे, मग आधी असलेले उद्योगधंदे आहेत त्यांना तर आपण गो अहेड दिलेलं आहे, ते काम चालू करतात जिथे जिथे लॉकडाऊन नाही तिकडे. दुर्दैवाने किंवा नाईलाजाने जिथे पुन्हा अशी परिस्थिती निर्माण होते तिकडे मात्र पुन्हा आपल्याला बंद करण्याखेरीज तात्पुरता पर्याय नाहीये. तर असं समजण्याचं कारण नाही की सगळं काही संपलंय. मी अजिबात निराशावादी नाही, स्वतः निराशावादी नाही आणि मी निराशावादी कोणाला होऊ देणार नाही. आपल्या नेतृत्वाखाली सकारात्मक कार्य चाललेलं आहे, राज्याला ऊर्जा मिळते आहे, या सगळ्या गोष्टी लोकांनी स्वीकारलेल्या आहे. बघा एक शब्द आधीच्या सरकारने, एक शब्द आहे संयम आणि या जो आपल्या बाबतीत काय वापरला जातो सांगतो. आता या शब्दाची सुद्धा गंमत आहे. एखादं अक्षर म्हणजे शिवसेना प्रमुख म्हणायचे की अक्षर जुळून शब्द बनतो आणि त्या शब्दाचे मंत्र होतात. आता शब्दाची ओवी पण होते आणि शब्दाची शिवी पण होते. आता जसं संयम आहे, या संयमातला स काढलं तर काय होईल? यम होतो. मग काय पाहिजे तुम्ही ठरवा, संयम पाहिजे का यम पाहिजे? आपण संयमाचा त्याच्यामुळे तुम्ही कशाला आमंत्रण द्यायचं? संयम ठेवायचा का यम पाहिजे? उद्धव ठाकरे मी हे नुसतं यमक नाही जुळवत आहे. उद्धव ठाकरे म्हणजे संयम, हे समीकरण आहे या देशाच्या राजकारणात. माझ्यात आत्मविश्वास आहे, मी करून दाखवणार. होय, पण गेले 5 वर्ष जे सरकार होतं त्या सरकारमध्ये आपणही होता, उद्योग खातं सुद्धा आपल्याकडेच होतं. या काळामध्ये केंद्र असेल, राज्य असेल, स्टार्टअप इंडिया, मेक इन इंडिया, आणि त्यावेळेस सुद्धा सामन्यांनी माझ्या मुलाखत घेतलेले आहेत. होय, त्याच्यामुळे त्या सामन्याच्या मुलाखती वाचा. होय, स्टार्टअप इंडिया, मेक इन इंडिया, त्यानंतर एमओयू, असे कोणतेही एमओयू शेवटपर्यंत प्रत्यक्ष कृती हे अवलंबून राहतं त्या त्या सरकारच्या धोरणावरती. म्हणजे नुसती उत्सवप्रियता असेल तर काही होणार नाही. मी जे तुम्हाला सांगितलं की आता जे आपले सगळे साथी सोबती महाविकास आघाडीचे सगळे सहकारी आहेत, मग पवार साहेब आहेत, अगदी काँग्रेसचं सुद्धा किंबहुना सोनियाजी आहेत आणि त्यांची इथली काँग्रेसची लोक आहेत, या सगळ्यांना आता आपल्याला तिघा नाही, जे काही एक अनुभवातून शहाणपण आलेले आहे ते शहाणपण आपण आता आपल्या कामात दाखवतो आहोत. आणि आतापर्यंत मागे वळून बघताना आपल्याकडनं काय राहून गेलं किंवा एकूणच सरकार, मग मी तिकडे पक्षाची लेबल लावून सरकार बघत नाही, सरकार हे सरकार असतं, या सरकारकडनं काय राहिलं होतं, काय चांगलं झालं होतं, ह्याचा सगळा एक आढावा घेऊन आपण या गोष्टी करतो. आणि ही सुद्धा गोष्ट जी 16,000 कोटीची एमओयूची आहे, ही सुद्धा मी घरात बसून केलेली आहे. आम्ही पाहिलं ते, हे मी हे सुद्धा घर बसल्याच केलेलं आहे. मी कुठेही भटकत गेलो नव्हतो की इकडे जा तिकडे जा तिकडे जा, काही नाहीये. आपली जी सिस्टीम आहे, पुन्हा सिस्टीम ही काम करते. सगळेजण, काही लोक त्यांच्या देशातून त्याच्यात सहभागी झाले होते, आपले काही लोक, मी घरात नव्हतो, देसाई साहेब आणि सगळे सहकारी मंत्रालयातून. चीनची गुंतवणूक किती आहे आता याच्यामध्ये? एक सांगतो तुम्हाला, चीनच्या गुंतवणुकीबद्दल, चीनची गुंतवणूक किती पेक्षा असावी की नसावी हा महत्वाचा भाग आहे. आणि हा प्रश्न मी ज्या वेळेला पंतप्रधानांनी चीनच्या समस्येबाबत एक व्हिडिओ कॉन्फरन्स घेतली होती त्याच्यात विचारलेला होता की तुम्ही देशाचं एक धोरण ठरवा. आपल्याकडे काय होतं की पाकिस्तान बरोबर संबंध जरा ताणले गेले का, मग पाकिस्तान मुर्दाबाद, पाकिस्तान बरोबर कोणतेही संबंध नको, त्याच्याबरोबर खेळ नको, क्रीडा नको, हे नको, ते नको, आणि जर ओसरलं सगळं मग खेळ आणि राजकारण तुम्ही एकत्र आणू नका, कला आणि राजकारण एकत्र आणू नका, हे सगळी बौद्धिक आपण घ्यायची. पण ताणलं जातं तेव्हा आपली भूमिका खबरदार जर टाच मारून अशी असते, मग तो खेळाडू पण नको, कलावंत पण नको, काही उद्योग नको. तसंच चीनच्या बाबतीत तुम्ही एकदा ठरवा, वस्तू तर सोडाच
पण उद्योगधंदे आपण आणायचे की नाही येण्याचे हे देशाचं धोरण असलं पाहिजे. राष्ट्रभक्ती ही सगळ्या देशाची सारखी असली पाहिजे, माझी आहे नसेल आपण ते होळवरती ठेवलेले आहे, नको असेल द्या पाठवून. पण उद्या पुन्हा हिंदी चीनी भाई भाई करून तुम्ही जर का फिरवणार असाल सगळ्या चीनच्या पंतप्रधानांना, तर मग ही संधी तर संधी घालवायची का? आणि घालवायची असेल तर मग एकदा दिशा ठरवा, आपण जाऊ पुढे. उद्धवजी, आपण जेव्हा मुख्यमंत्री नव्हता तेव्हाही काही प्रकल्पाच्या बाबतीमध्ये आपण स्वतः जातीनं लक्ष घातलं, विशेषतः कोस्टल रोड मुंबईतला. आता सध्याच्या या संपूर्ण संकट काळामध्ये किंवा आर्थिक व्यवस्था आपण जर पाहिली तर कोस्टल रोड होणार आहे की नाही? चालू आहे काम, जोरात चालू आहे. बरं, कोस्टल रोडचं काम कुठे थांबलेलं नाही, कोस्टल रोडचं काम सुरू आहे. त्याच्यासाठी आपण पैशाचं सुद्धा आयोजन नियोजन करून ठेवलेलं आहे आणि कोस्टल रोडचं काम सुरू आहे. त्यानंतर दुसरा विषय येतो बुलेट ट्रेनचा. बुलेट ट्रेनची गरज नाही असं आपणही म्हणाला होता, श्री शरद पवार सुद्धा म्हणाले होते की बुलेट ट्रेनमध्ये आपल्या राज्याला फायदा नसून आपण आपल्या राज्याने याच्यात गुंतवणूक करणं बरोबर नाही. तरीही 60% जमीन संपादन महाराष्ट्रात झालंय आतापर्यंत, त्याच्यामुळे बुलेट ट्रेनचं नक्की भविष्य आहे. प्रत्येक गोष्टीला केवळ एकच बाजू नसते, अनेक बाजू असतात. ह्याच्यामध्ये आपण स्थानिक लोकांचा विचार करणं हा फार महत्वाचा आहे. राज्य म्हणून बुलेट ट्रेनची आवश्यकता राज्याला जर असेल तर ती मी म्हणेन माझ्या मुंबई नागपूरला जोडणारी बुलेट ट्रेन द्या, माझी राजधानी आणि उपराजधानी जोडणारी ट्रेन द्या, की जेणेकरून हा सुद्धा जो विदर्भाचा थोडासा एक त्यांच्या मनातल्या मनात कारण नसताना एक दुरावा निर्माण करून दिला जाण्याचा प्रयत्न केला जातो तो दुरावा नष्ट होईल. जसा समृद्धी महामार्ग होतो ज्याला आता शिवसेना प्रमुखांचं नाव दिलेलं आहे, तसंच मुंबई नागपूर जोडणारं मला बुलेट ट्रेन द्या, मला आनंद होईल. सुरत मुंबई याचा आता काही उपयोग नाही, ज्याची आता काही आवश्यकता नाहीये. पण हे करत असताना जमीन भूसंपादन करते वेळी जिथे विरोध झालेला आहे, ज्यांचा विरोध आहे त्यांच्या मागे शिवसेना पक्ष म्हणून ठाम उभी आहे. सरकार म्हणून तर जे काय करायचं तो निर्णय आपण घेऊच, पण ज्यांचा विरोध आहे त्यांच्या पाठी शिवसेना आहे. आता काही जणांनी जर का स्वतःहून जमीन दिली असेल, बुलेट ट्रेन होणार की नाही कारण शेवटी राज्य सरकारची गुंतवणूक आहे. सांगतो ना मी, आता जिथे पहिला मी जमिनीचा विषय घेतो, ज्यांनी स्वतःहून जमीन दिली असेल त्यांनी तो सगळा कारभार झाला असेल. ज्यांचा विरोध आहे म्हणून मी म्हटलं की पहिलं ग्रामीण किंवा तळागाड्यातल्या लोकांचं, जसं नाणारचा विषय आहे, नाणार सुद्धा सरकारने केलाच होता की करार, पण तो जनतेने हाणून पाडला. आम्ही शिवसेना म्हणून जनतेच्या सोबत उभे राहिलो. आता सरकार म्हणून मला काय जर का सगळ्यांना मान्य असेल करू करार, पण जेव्हा हा अंतिम टप्प्यामध्ये आता आपण हे मधले 2-3 महिने आपले ह्याच्यात सगळे कोरोनामध्ये गेले, त्याच्यामुळे सगळे विषय हे मागे पडले, हे सगळे मागे पडले. त्याच्यामध्ये बुलेट ट्रेन जरी असलं तरी त्या बुलेट ट्रेनचा विषयच बॅकसीटला गेला आणि तो विषय म्हणजे कोणी त्याच्याबद्दल काही विचारपूस पण केली नाही आणि त्याच्याबद्दल काही चर्चा पण झालेली नाहीये. आता ह्याच्यावरती सुद्धा सरकार म्हणून निर्णय घेताना शेवटी सरकार हे सरकार असतं आणि सरकार म्हणून निर्णय घेताना मला माझं काम असं आहे की माझी भूमिका ही व्यक्तिगत असू शकते जी जनतेच्या सोबत राहण्याची आहे, पण राज्याच्या हिताचा जेव्हा विषय असेल की ह्याच्यात हित आहे का अहित आहे, तेव्हा माझं मत आहे की सगळ्यांना थोडं एकत्र बोलून आपल्याला हा निर्णय घेण्याची आवश्यकता आहे. विरोधी पक्षामध्ये आपण असताना सरकारनं 250-300 कोटी रुपये का द्यावे असा प्रश्न आपण सगळ्यांनी उपस्थित केला, तो माझा मुद्दा आजही कायम आहे. पण आता सरकार म्हणून मी असताना आम्ही असताना हा काची सोडवणूक करण्याची गरज आहे. काला काही कारण आहेत का, खरंच ह्यातनं काही फायदा होणार आहे का, दाखवा आम्हाला कुठे फायदा आहे, काय होणार आहे फायदा, किती मुंबईतनं आणि सुरतमधनं ये जा होणार आहे, किती आर्थिक घडामोड होणार आहे, काय होणार आहे, हे सरकार म्हणून मला माहिती मिळू द्या. जर पटली जनतेसमोर ठेवतो, पण नसेल तर कदाचित मी असं म्हणेन की एखादी भूमिका मी एकतर्फी घेतली असेल तर ती आत्ता योग्य नाहीये, आत्ता मला अयोग्य वाटलं तर तो मी रद्द करेन. बर, आपली महाविकास आघाडी काय म्हणते? व्यवस्थित आहे, मध्ये मध्ये कुरकुर नाही असं काय नाही. एक गोष्ट स्वीकारली पाहिजे, नक्कीच स्वीकारली पाहिजे आणि ती मी स्वीकारतो की गेल्या 2-3 महिन्यामध्ये फेस टू फेस या गाठीभेटी अवघड झालेत. कारण आज सुद्धा मी येताना वाचलं अजून एका मंत्र्याला कोरोनाची लागण झालेली आहे. बरोबर आहे, अद्यापपर्यंत 2-3 मंत्री म्हणजे जितेंद्र असेल, अशोकराव असतील, हे धनंजय आहे, हे आजारी पडून सुदैवाने बरे झालेले. जितेंद्र तर फारच जरा गंभीर हे होता, तर अशा ह्याच्यामध्ये ह्या भेटीगाठी थोड्याशा अवघड झालेल्या आहेत. त्याच्यामुळे फोनवरून गाठीभेटी होणं किंबहुना व्हिडिओच्या माध्यमातून होणं
ह्या थोड्याफार फरकाने सुरू असतात, पण जिथे जिथे आवश्यकता लागेल. आता म्हणून आपण कॅबिनेट सुद्धा जी करतो ती कॅबिनेट थोडी विस्तारलेली आहे, म्हणजे काही मंत्री हे त्यांच्या त्यांच्या कार्यालयात किंवा तिकडे बसतात जिथे असतील तिकडे, मी माझ्या इकडे बसतो, मंत्रालयात काही जण बसतात, अशी सगळी जरा पसरून ती कॅबिनेट घ्यावी लागते. कारण एका ठिकाणी पुन्हा मी तेच सांगेन की जनतेला आम्ही कायदे सांगायचे आणि स्वतःच नियम तोडायचे हे बरोबर नाहीये, तर त्याच्यामुळे ह्या काही थोड्याशा गाठीभेटी. काही मंत्र्यांचा असा आक्षेप आहे आणि तो प्रसिद्धी माध्यमात सुद्धा आलेला आहे की मंत्रालयाचं सचिवालय झालंय मधल्या काळामध्ये, उपस्थितीच नाहीये तिकडे कोणाची. सचिवालय म्हणजे जसं सचिवालयाचं नंतर मंत्रालय का झालं, कारण हे राज्य नोकरशाही चालवत नाही तर मंत्री चालवतात, लोक नियुक्त सरकार चालवतं. हे चित्र गेल्या 6 महिन्यात बदलल्याचा जो आक्षेप सातत्यानं, म्हणजे काय झाले, म्हणजे सचिवांच्या ताब्यात किंवा नोकरशाहीच्या ताब्यात राज्य गेले, म्हणजे काय झाले असं साधारण काही मंत्री म्हणजे काय झाले की नोकरशाही राज्य चालवतात आणि मंत्र्यांना म्हणजे काय करते, मंत्र्यांचं ऐकलं जात नाही, म्हणजे काय होते, मंत्र्यांचंच ऐकलं जात नाही. मग जर का तसं असेल तर धारावीचं कौतुक, राज्याचं कौतुक, सर्वोत्तम मुख्यमंत्री, या ज्या सगळ्या गोष्टी आहेत ह्या नोकरशाहीने पटवून केलेल्या गोष्टी आहेत का? निर्णय घेण्याचा अधिकार आपला आहे, अंमलबजावणी करून त्यांच्याकडून घ्यायची असते. ज्या यंत्रणेची घडी आहे ही घडी शेवटी यंत्रणा, हे आपलं आपण योग्य बोलताय, ही यंत्रणा राबवण्याची हिंमत तुमच्यात पाहिजे. तुम्ही जर का प्रत्येक ठिकाणी ऑर्डरही तुम्हीच देणार आणि कामही तुम्हीच करायचं तर हे काय गव्हर्नमेंट असू शकत नाही. म्हणजे जसं नागपूरचं प्रकरण सगळ्यांसमोर आहे की तिथे जे महापालिका आयुक्त आहे तुकाराम मुंडे आणि तिकडलं लोकनियुक्त महानगरपालिका किंवा नितीन गडकरी स्वतः केंद्रीय मंत्री, आता ह्याच्यामध्ये हा फार मोठा वाद अख्ख्या महाराष्ट्रावर. मग माझं काय म्हणणं आहे, तुम्ही एकतर मग यंत्रणा केराच्या टोपलीत फेकून द्या, मंत्रालय का सचिवालय, सचिव पद्धतच बंद करून टाका. पिन टू पियानो ज्याला म्हणतात ना, ए टू झेड गोष्ट, म्हणजे ऑर्डर पण तुम्हीच काढायची, कामं पण तुम्हीच करायची, मदतीचं वाटप सगळं तुम्हीच करायची. राज्याचे मुख्यमंत्री म्हणून तुम्ही तुकाराम मुंडेंच्या मागे उभे आहात की महानगरपालिका जे तुकाराम मुंडेंच्या मागे लागली आहे तिकडे हात धुवून त्यांच्या मागे आहात? तुमचं मत काय, कोणाचं बरोबर आहे? मला असं वाटतं की तुकाराम मुंडे आल्यापासून तिथे शिस्त लागलेली. मग मी कोणाच्या मागे उभं राहायला पाहिजे? शिस्तीच्या मागे उभं राहायला पाहिजे. तसंच आहे, एखादा अधिकारी कठोर असू शकतो, कडक असू शकतो, पण त्याचा तुम्ही त्या कठोरपणाचा लोकांच्या हितासाठी उपयोग करून घेत असाल. एक गोष्ट अशी आहे की त्यावेळी त्यांनी जे काही कायदे किंवा काही नियम कडकपणाने अंमलात आणवले हे काही जणांना परवडत नसतील. तिथे आता इलेक्शनचा जमाना नाहीये, आधी जर मतदार वाचले तर मतदान होणार आहे, आणि त्याच्यात जर का तुकाराम मुंडेंनी एखादी गोष्ट कडकपणाने अंमलात आणली तर अशा अधिकाऱ्याच्या पाठी उभं राहायला पाहिजे. बर, आताताईपणा कोणीच करू नये, पण जर का चांगली शिस्त लावली जात असेल आणि जनतेचं हित, शेवटी जनता सुद्धा आता उघड्या डोळ्याने बघत असते, तोंडावरती मास्क असेल पण डोळे उघडे आहेत जनतेचे, जनतेचे उघडेच डोळे. म्हणून मी मागे सुद्धा म्हटलं होतं की हा महाराष्ट्र आहे, धृतराष्ट्र त्याचं झालेलं नाही आणि होऊ शकत नाही. आघाडीचं सरकार चालवताना मर्यादा असतात असं मनमोहन सिंग नेहमी म्हणायचे, अटल बिहारी वाजपेयी सुद्धा असंच म्हणत होते. अनेक पक्ष एकत्र असतात, प्रत्येकाची भूमिका वेगळ्या असतात. मनमोहन सिंग सुद्धा एकदा त्रागाने म्हणाले होते की मी काही निर्णय घेऊ शकत नाही, हे आघाडीचं सरकार आहे, मर्यादा असतात. आपलंही तसं मत आहे का? मनमोहन सिंग यांना प्रशासनाचा अनुभव होता, बरं, त्याच्यामुळे त्यांना मर्यादेचं एक भान होतं. हा, मला प्रशासनाचा अनुभव नाही त्याच्यामुळे मला मर्यादेचं भान नाही. बरं, हे तीन चाकी सरकार आहे असं म्हणतात, रिक्षा असं विरोधी पक्ष म्हणतात, पण ते गरीबाच आहे ना. बुलेट ट्रेन ही बुलेट ट्रेन का रिक्षा, मी रिक्षा गरीबाच्या मागे उभा राहील, ही तीन चाकी. पण हे माझी भूमिका काही बदलत नाही, म्हणजे कोणी याचा गैरसमज करू नये की मुख्यमंत्री झाल्यावर मी बुलेट ट्रेनच्या मागे उभा राहील, नाही. मी एवढंच म्हटलेलं आहे, मुख्यमंत्री झाल्यानंतर मी सर्वांगीण जरा विचार करून, जर माझं मत विरोधी पक्षात होतो आणि लोकांच्या सोबत आहे त्याच्यामुळे बुलेट ट्रेन नको हे आहेच, पण आता सुद्धा जर का ते सगळ्यांच्या मताने नको असेल तर ते मी नाही करणार. आणि म्हणून तीन चाकं तर तीन चाकं, ती चालतात नाही एका दिशेने. शेवटी केंद्रामध्ये किती चाकं आहेत? हे तीन पक्षाचं सरकार आहे. केंद्रात किती पक्षाचं सरकार आहे? अनेक पक्ष आहेत. मी जेव्हा गेल्या वेळेला इंडियन गेलो होतो तेव्हा ते 30-35 चाकाची म्हणजे रेल्वे गाडी होती. आता आपलं एक चाक बाजूला गेलंय. आणि शिवाय केंद्रात काही ठिकाणी आणि इतर अपक्ष म्हणजे एक हे पण असते, स्टेटने पण असते. हो हो, ह्या तीन पक्षामधले जे प्रमुख पक्ष आहेत, शिवसेना आहेच,
काँग्रेस आहे, राष्ट्रवादी आहे. काँग्रेसचा असा आक्षेप आहे की मुख्यमंत्री राष्ट्रवादीला झुकतं माप देतात. म्हणजे काय करतात? तो त्यांचा एक प्रेमळ आक्षेप सुरुवातीला होता, तो गैरसमज मी मरे भेटल्यानंतर तो दूर झालेला आहे. आणि असं काय तो तीव्र त्याच्यात काही हे नव्हतं. बर, काही शेवटी असे सगळेजण निवडणुका लढून निवडून येत असतात, जनतेच्या काही अपेक्षा त्यांच्याकडनं असतात, म्हणून तर जनता मत देते. आणि त्या अपेक्षा जर आपण पूर्ण करू शकत नसू असं जर कोणाला वाटत असेल तर तो काय त्यांचं त्यांची ती काही चूक याच्यातला भाग नाहीये. त्या अशा अपेक्षा ह्या व्यक्त करणं हा काही गुन्हा नाहीये. तर मला असं वाटतं अशा काही गोष्टी आक्षेप मी म्हणत नाहीये, पण सुरुवातीच्या काळामध्ये थोडंफार असं त्यांच्या मनात असेलही. माझ्याशी ते असे काही अगदी ठामपणाने बोलले नाही की आम्हाला तुम्ही विचारतच नाही, अमुकच नाही. माझं पवार साहेबांशी पण चांगलं हे आहे. कधी कधी मी अगदी काही नित्या नियमाने नाही पण सोनियाजींना पण मी फोन करत असतो. शरद पवारांचं किती मार्गदर्शन लाभतं, त्यांना अनुभव राज्य चालवण्याचा भरपूर आहे. त्यांच्या बरोबरच्या भेटी ह्या एक वेगळा अनुभव असतो. ते जेव्हा मला भेटतात तेव्हा असं काही नाही की ते असं काहीतरी काम किंवा काहीतरी असं घेऊन येतात, अजिबात नाही. कधीतरी त्यांचा फोन येतो उद्या काय करताय, आणि बहुतेक वेळेला उद्या जर का सगळं व्यवस्थित जुळत असेल तर मी आणि त्यांची भेट ही होते. भेटीमध्ये मग त्यांचे काही ते जुने अनुभव सांगत असतात. लातूरला भूकंप झाला तेव्हा त्यांनी काय केलं होतं, चीनचा विषय निघाला तेव्हा ते चीनच्या दौऱ्यात त्यांचा अनुभव कसा, मग ते पंतप्रधानांसोबत त्यांच्या चीनच्या काय चर्चा झाली, मग अमुक एक कसं आहे तमुक एक कसं आहे, म्हणजे जुन्या त्यांच्या अनुभवाच्या आठवणी ते सांगत असतात. शरद पवार हे या महाराष्ट्रातल्या किंवा देशातल्या शेतकऱ्यांचे एक महत्वाचे नेते आहे. सहकार क्षेत्रामध्ये त्यांचं योगदान मोठं आहे. महाराष्ट्रातली साखर कारखानदारे अडचणीत येऊन या भूमिकेचे ते आहेत पहिल्यापासून. पण मी काल असं पाहिलं की राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे साखर उद्योजकांचे प्रश्न घेऊन अमित शहांना भेटले. ते पूर्ण देशातल्या साखर कारखानदारांबद्दल चिंता करत असतील. पण गृह खात्याकडे साखर कारखान्याचे काय प्रश्न असू शकतात? शेवटी साखर ही घरातच लागते ना गृहामध्ये. कायदा सुव्यवस्था किंवा या संदर्भात गृह खातं म्हणजे त्यांना गृहमंत्री म्हणजे जरा जसं आदेश बांदेकर करतात कार्यक्रम तसे गृहमंत्री वाटले असते. अच्छा, होम मिनिस्टर म्हणून त्या साखरेचा विषय गृहमंत्र्याकडे. कारण राज्यातल्या साखर उत्पादकांचा प्रश्न हा मुख्यमंत्र्यांच्या अखत्यारीत येत नाही का असा माझ्या पुढे प्रश्न आहे. कल्पना नाही बाबा मला. पण दिल्लीत जाऊन त्यांनी एक घोषणा मात्र नक्की केली, ती म्हणजे हे सरकार पाडण्याचा आमचा इरादा नाही, हे त्यांनी महाराष्ट्र सदनामध्ये येऊन सांगितलं. हे किती दिलासादायक आहे तुम्हाला? माझं तर मी तर बसलेलंच आहे. इरादा असेल नसेल, काही जण सांगतात की ऑगस्ट मध्ये सप्टेंबर मध्ये सरकार पाडणार, माझं म्हणणं आत्ता पाडा. माझी मुलाखत चालू असताना सरकार पाडा, मी काय फेविकॉल लावून बसलेलो नाहीये. पाडायचं तर पाडा, जरूर पाडा. त्याच्यात तुम्हाला पाडापाडी करण्यात आनंद आहे ना? काही जणांना घडवण्यात आनंद असतो, काही जणांना बिघडवण्यात आनंद असतो. बिघडवायचं असेल बिघडव, मला नाही परवा, पाडा सरकार. ही तुमची भूमिका आहे की आव्हान आहे? हा माझा स्वभाव आहे. बर, हा माझा स्वभाव आहे. कारण एक फार कष्टातून निर्माण झालेलं सरकार आहे, हे सरकार उत्तम प्रकारे चाललंय, हे सरकार लोकप्रिय आहे, हे सरकार टिकायला पाहिजे असे या जनतेची भावना आहे. किंवा या सरकारचं भवितव्य विरोधी पक्ष नेत्यावरती अवलंबून नाही. हा म्हणून मी म्हणतोय की पाडायचं असेल जरूर पाडा. बर, आत्ता पाडा. आता मध्य प्रदेश काँग्रेसचं सरकार पाडलं, राजस्थानमध्ये पाडण्याचा प्रयत्न झाला पण तिकडे कराची तर कोरोनाची स्थिती वाईट नसावी किंवा कोरोना साथ तिकडे पोहोचलेली नसावी. बरं, कारण इथल्या कोरोनाच्या परिस्थितीबद्दल गृहमंत्र्यांकडे किंवा दिल्लीत जाऊन विरोधी पक्ष नेत्यांनी तक्रार केली तर ही साथ जी जगात पसरली ती फक्त महाराष्ट्रामध्ये असेल, मध्य प्रदेशात नसेल, आता राजस्थानात नसेल, आता नंबर महाराष्ट्राचा असं ठामपणे म्हणतात. पण दुसरा प्रश्न एक गंभीर या निमित्तानं आला. राजस्थानचं सरकार पाडण्याच्या हालचाली सुरू असताना काँग्रेसचे फुटणारे नेते बंडखोर आणि भाजपचे काही नेते यांच्यामध्ये पैशाच्या देवाणघेवाणी संदर्भातल्या काही टेप समोर आल्या. फोन टॅपिंग हे बेकायदेशीर आहे, तरीही
पैशाची ताकद लावून सरकार पाडणं हे काम सुरू आहे. दुसरं करू काय शकतं? लोकशाही आहे ना ही त्यांची. बरं, ही त्यांची लोकशाही. म्हणजे इथलं सरकार हे लोकशाही विरोधी आहे आणि तिथे आणणारं सरकार पैसे देऊन फोडून जर का ते करत असतील तर ते लोकशाहीला धरून आहे. हे लोकशाहीची व्याख्या, ही लोकशाहीची थट्टा ही शिवसेना प्रमुखांना मान्य नव्हती आणि म्हणून ते म्हणायचे की ही तुमची असली दळबदरी लोकशाही, ही असली, ही मला मान्य नाही. त्याच्यावरनं काय झालं? शिवसेना प्रमुखांना लोकशाही मान्य नाही. ही लोकशाही अशी तुम्ही लोकशाही मानता? हा जो पैशाचा वापर राजकारणामध्ये जो वाढतो त्याच्याविषयी आपलं काय मत आहे? बाळासाहेब तर नेहमी ह्याच्यावरती प्रखर प्रहार करायचे. आपण आज राज्याच्या पहिल्या क्रमांकाच्या सत्तेच्या खुर्चीवर बसलेला आहात, आपण जेव्हा पाहता मुख्यमंत्री म्हणून. नाही, हे सगळं घृणास्पद आहे, हे सगळं घृणास्पद आहे. म्हणजे इकडे हे जर का सत्य असेल आणि ते असत्य असण्याची शक्यता कदाचित कमी असेल, देव जाणे काय, तर पैशाचा वापर असा केला तर तो गुन्हा होत नाही. पण जर का तुमच्या कोणी विरोधात असेल तर त्याच्या मागे तुम्ही ससेमिरा लावता चौकशांचा. सगळे दिवस काही सारखे नसतात, दिवस बदलत असतात. आपण म्हणतो ना हे दिवस जातील, सगळेच दिवस जात असतात. म्हणजे ऑपरेशन दिवस आहेत. ऑपरेशन लोटस महाराष्ट्रात सक्सेस होणार नाही, यशस्वी होणार नाही. करून बघा ना. मी कशाला, मी काय भाकीत थोडीच करू. बर, करून बघा. राष्ट्रफोडा राष्ट्रीय एक महत्वाचा मुद्दा काय? असं कोणताही एक विरोधी पक्षातला नेता दाखवा जो दुसऱ्या पक्षात जाऊन सर्वोच्च पदावर गेला, मुख्यमंत्री किंवा पंतप्रधान झाले. मग तुम्हाला तुमच्या पक्षात असं काय मिळत नाहीये की जे तुम्ही दुसऱ्या पक्षात जाताय? आणि अशा कित्येक ठिकाणी आता अशी उदाहरणं आहेत की अशी ज्या वेळेला फोडाफोडी होते तेव्हा वापरा आणि फेकून द्या ही नीती सर्वांनी वापरलेली. हे आपल्याकडचं राजकारण आहे. त्याच्यामुळे हा एक जो संदेश आहे की दुसऱ्या पक्षांनी केवळ आपल्याला वापरा आणि फेकून द्यासाठी आपला वापर करून द्यायचा की आपण आपल्या पक्षामध्ये ठामपणाने काम करणं ठीक आहे. कदाचित एखादी व्यक्ती किंवा एखादा नेता हा आपल्या पक्षामध्ये आपल्यावरती अन्याय करू शकत असेल किंवा करत असेल, पण म्हणून तुम्ही त्या पक्षालाच पक्षाचा त्याग करून दुसऱ्याची पालखी वाहणं, शेवटी पालखीच वाहणारच ना का? पालखीत बसणारच मिरवायला? पालखीत कोण बसवायला तयार आहेत का तुम्हाला? अवश्य जा. मी कोणाच्याही उज्ज्वल भवितव्याच्या आड येऊ शकत नाही, येत नाही. जर तुम्हाला दुसऱ्या पक्षात अत्यंत म्हणजे पालखीत बसवण्याचं स्थान मिळत असेल जरूर जाऊन पालखीत बसवा. पण पालखीचे भोई होण्यासाठी म्हणजे काय की नुसती वरात चालले पण माझ्या खांद्यावर पालखीचं ओझं आहे, एवढंच तुम्हाला समाधान आहे? मग पालखीचं ओझं व्हायचं असेल तर जाऊ शकतात. किती असे पक्षांतर केलेले नेते हे दुसऱ्या पक्षात जाऊन मोठे झालेत. एक ठराविक काळ गेल्यानंतर त्यांना सुद्धा बरोबर त्यांचं कारकीर्द ही कापली जाते. हा जो एक मूळ गाभा आहे तुमच्या विचाराचा किंवा तुमच्या पक्षाचा. आज सुद्धा मी ही आघाडी केली का? केली कारण त्यांच्या बरोबर ज्या एका उद्देशाने गेलो होतो तो उद्देश मला कळलं की याच्यामध्ये पोकळपण आहे. म्हणून मी हा निर्णय घेतला. आणि हे सुद्धा मी पुन्हा पुन्हा सांगतो, ध्यानेमनी नसतानाही मुख्यमंत्री पदाची धुरा माझ्यावरती आली, नाही तर माझ्या स्वप्नात सुद्धा कधी काय संधी मला मिळेल किंवा संधीच्या पाठी जाणं. तुम्ही मला ओळखता, तुमच्या स्वप्नात हे नव्हतंच, पण हे महाराष्ट्राच्या किंवा जनतेच्या स्वप्नामध्ये होतं. बरोबर की नाही? मग आता माझी जबाबदारी आहे, जर का माझ्यावरती जबाबदारी आली असेल आणि आली आहे तर मी माझ्या राज्याची आणि माझ्या जनतेची स्वप्न पूर्ण करणारच. राष्ट्रीय राजकारणाकडे तुम्ही सध्या कोणत्या दृष्टीनं पाहताय? कोणत्या राजकारणाकडे बघू? राजस्थानच्या बघू, दिल्लीच्या बघू, मध्य प्रदेशच्या बघू? कारण मग माझ्या शेवटी काय असतंय, आपण दोघे चष्मेवाले होत. बरोबर, एक लांबचा चष्मा असतो आणि एक जवळचा असतो. हे नंबर जर का असे बघायला लागले तर आपले कोणत्या दृष्टीने बघायचं? आज देशावर मी सगळीकडे दूरदृष्टीने बघतो. अच्छा, म्हणजे तुम्ही चीनकडे पाहता की नाही? मी सगळीकडे दूरदृष्टीने बघतो. आज चीन जो हिंदुस्थानच्या हद्दीत घुसून आपल्या 20 जवानांची हत्या केली, तुमची नजर तिथपर्यंत गेली की नाही त्या संकटापर्यंत? कारण महाराष्ट्र गेली, काय करू शकतो आपण? महाराष्ट्र हा नेहमी सह्याद्री हा नेहमी हिमालयाकडे पाहतो, जातो, मदत करतो, ही आपली परंपरा आहे. मान्य, पण ही परंपरा आपण पाळत असताना आपण काय करू शकतो का खरंच, आणि करण्याची आपली इच्छा आहेच का? नाहीतर मी मगाशी म्हटलं तसं की चीनी गुंतवणूक मला काही त्याचं मोठं आकर्षण नाहीये, पण आपण ती नाकारू, आपण ती आता होल्डवर ठेवलेली आहे. तुम्ही आधी सांगा की हे चीन बद्दलचं तुमचं जे काही आताचं जे आहे नातं चांगलं वाईट हे किती काळ टिकणार आहे? आता तुम्हाला चीन नको आहे, पण कालांतराने पुन्हा हिंदी चीनी भाई भाई होणार नाही का?
जसं मी पाकिस्तानबद्दल बोललो की पाकिस्तानने आपल्याकडे घुसखोरी केली तर आता पाकिस्तान बरोबरचे सगळे संबंध तोडा, काहीच नको त्याच्यामध्ये. आणि मग थोड्या दिवसानंतर मग क्रिकेट मॅच येऊ द्या, चालेल. त्यांचे खेळाडू येऊ द्यात, कलाकार येऊ द्यात, गाणी, गजला, साहित्यिक. आणि मग आम्हाला आमच्याच विरुद्ध त्यावेळेला सरकार नव्हतं आपलं, शिवसैनिकांच्या विरुद्धच आपले पोलीस बंदुका घेऊन रोखून उभे. म्हणजे तुमचं वैर आहे पाकिस्तानशी आणि बंदुका आमच्या छातड्यावरती. काहीतरी तुमची नीती ठरवा, एकदा एक नीती. जर का असं 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 तुम्ही फडफड 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 व्हायला लागलात तर तुमच्या ध्येय. आणि मग मगाशी जी म्हणालात ना की गुंतवणूक एमओयू वरती, हे सगळी अशी फडफडणारी जी काही तुमची धोरणं असतात ती गुंतवणूकदारांना या किंवा जा सांगत असतात. उद्धवजी, शिवसेनेच्या राष्ट्रीय भूमिकांना फार महत्व आहे. मग राष्ट्रीय सुरक्षेचा विषय असेल, राम मंदिराचा विषय असेल, पाकिस्तान असेल, दहशतवाद असेल, या अनेक महत्वाच्या भूमिका सातत्यानं शिवसेना मांडत आली, ठामपणे मांडत आली. आज सुद्धा चीनच्या संदर्भात असेल, पाकिस्तान संदर्भात असेल, जेव्हा आपण पाहतो तेव्हा आपल्याला असं दिसतंय की आज हिंदुस्थान मोठा देश आहे पण हिंदुस्थानच्या सीमेवरच्या एकाही राष्ट्राशी आपले चांगले संबंध नाहीत. बरोबर तुमचं. तर आपण एक राज्याचे मुख्यमंत्री म्हणून, शिवसेनेचे प्रमुख म्हणून या धोरणाकडे आपण कशा प्रकारे पाहता की आपल्या शेजाऱ्यांशीच आपले संबंध चांगले नाही? मी असं कधी म्हणणार नाही की तुम्ही आम्हाला सांगा आमचे शिवसैनिक सरहद्दीवरती जाऊन लढतील म्हणून. असं काही जण म्हणतात तसं मी कधी म्हणणार नाही, असं मी कधी म्हणणार नाही. परंतु शेवटी प्रत्येकावरती काही ना काहीतरी जबाबदारी असते. आज महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी माझ्यावर आहे, देशाच्या पंतप्रधान पदाची जबाबदारी नरेंद्रभाईंवरती आहे, मोदीजींवरती आहे. आणि मोदीजी काय, त्यांनी सर्वपक्षीय एक बैठक घेतली, त्या सर्व पक्षाच्या नेत्यांनी त्यांना सांगितलं की देशावरती जेव्हा संकट येतं तेव्हा आम्ही त्याच्यामध्ये विस्कळीत असं काही होऊ देणार नाही, तुम्ही व्हा पुढे, आम्ही संपूर्ण एक दिल्याने तुमच्या सोबत आहोत. आणि त्याच बैठकीत मी सांगितलं होतं की एक धोरण ठरवा, काय करायचं नेमकं, वागायचं कसं. कारण त्याच्यामध्ये बऱ्याच मुख्यमंत्र्यांनी आपापली मतं मांडली, मी सगळ्यात शेवटी होतो बोलणारा, माझ्या आधी जवळपास सगळे बोलून झाले होते. आणि त्याच्यामध्ये बहुतेकांनी ही एक अपेक्षा व्यक्त केली होती की चीनच्या मालावरती बहिष्कार टाका, भगवान की मूर्ती चीनचे आ रही है, हे बंद करा, ते बंद करा, अमुक बंद करा, तमुक बंद करा. आता हे ठीक आहे, ते बंद केल्यानंतर आपण चीनच्या ऍपवरती बंदी घातली, चीनची ऍप आपण बंद केली. आता आपण असं म्हणायचं का, टिकटॉक, हा आपण चीनला ऍपटला का? नाही. जर ऍपटला असेल तर ऍपटणार कधी? म्हणजे नुसती ऍप बंद करून चीनला जर धडा शिकवत असू तर आनंदाची गोष्ट आहे. उद्धवजी, राम मंदिर हा आपल्या जिव्हाळ्याचा विषय. नक्कीच. शिवसेनेनं राम मंदिराचा मार्ग मोकळा केला हे इतिहास सांगतो. त्या राम मंदिराच्या संदर्भात आपण सुद्धा अयोध्येला गेलेला आहात मुख्यमंत्री नसताना, आणि मुख्यमंत्री झाल्यावर सुद्धा, म्हणजे आपण आपल्या भूमिकेमध्ये कोणताही बदल केलेला नाही. भूमिपूजन 5 ऑगस्टला होईल अशी तारीख जाहीर झालेली आहे. आपण त्या भूमिपूजनाला जाणार का? नुसतं हो किंवा नाही हा मुद्दा मी माझ्या व्यक्ती म्हणून काही सांगू शकेन. बरं. पण महत्वाचा मुद्दा जो आपण प्रश्नामध्ये एक सांगितला की राम मंदिराच्या लढ्यात शिवसेनेची भूमिका ही इतिहासाने दखल घेतलेली आहे. मी मुख्यमंत्री नव्हतो त्याही वेळेला राम मंदिरात गेलो, किंबहुना योगायोग ज्याच्यावरती माझी श्रद्धा आहे, माझी भावना हीच सांगते, नोव्हेंबर 2018 मी पहिल्यांदा राम मंदिरला गेलो होतो, आपण सोबत होतात. शिवनेरीवरची म्हणजे शिवजन्मभूमीची एक मुठ माती मी घेऊन गेलो. त्याच्यानंतर हा या विषयाला खूप चालना मिळाली. त्याच्या आधी हा विषय थंड बसत्यात होता, कोणी काय विषयच काढत नव्हतं. शिवसेनेने सुरुवात केली, जर उशीर लागत असेल तर कायदा बनवा, वटहुकूम काढा, काय वाटेल ते करा, पण राम मंदिर बनवा. आपलीच मागणी होती, ही शिवसेनेची मागणी होती. त्याच्यासाठी आपण अयोध्येला गेलो. तुम्ही योगायोग म्हणा काही म्हणा, त्या विषयाची सोडवणूक तर वर्षात झालीच. पण ज्या नोव्हेंबरमध्ये 18 नोव्हेंबरमध्ये मी तिकडे गेलो त्याच्या पुढच्या नोव्हेंबरमध्ये तो प्रश्न पण सुटला आणि मी मुख्यमंत्री पण झालो. ही माझी श्रद्धा आहे. ज्याला कोणाला ह्याला अंधश्रद्धा म्हणायचं असेल तो त्यांच्याकडे विषय, माझी श्रद्धा आहे आणि ती आहेच, असणारच आहेच. मुद्दा काय येतो की सर्वत्र सध्या करोनाचा थैमान आहे. मी ठीक आहे, मी म्हणेन मी जाणारच,
मला काही बिघडत नाही, मी मुख्यमंत्री आहे आणि नव्हतो तेव्हा सुद्धा मला तिथे मानपान सगळं मिळतं मिळालं, ती शिवसेना प्रमुखांचं आणि महाचा मुलगा म्हणून ती पुण्य माझ्याकडे आहेच. आता तर मुख्यमंत्री आहे, मला बंदोबस्त मिळेल, मी व्यवस्थित जाईन, मी पूजा अर्चा करून किंवा त्या कार्यक्रमात सहभागी होऊन परत येईन. पण हे मंदिर हे सर्वसामान्य मंदिर नाहीये. एखाद्या गावात जरी मंदिर बनवायचं झालं तरी गावकरी जल्लोषात एकत्र येतात, कारण त्या गावाची गावासाठी ते राम मंदिर असतं अयोध्येसारखं, जे अनेक लोक अयोध्येला जाऊ शकत नाही त्यांच्यासाठी त्या गावाचं मंदिर हे महत्वाचं असतं. अनेक सभा समारंभ किंवा लग्न किंवा इतर काही गोष्टी त्या मंदिरातल्या देवाच्या साक्षीने होतात गावामध्ये. मग हा राम मंदिराचा मुद्दा आहे ज्याला एका लढ्याची पार्श्वभूमी आहे, एक विचित्र पार्श्वभूमी आहे ज्याच्यावरती बाबरांनी आक्रमण करून ते पाडून मशीद बांधली होती, त्याच्यात पुन्हा आता आपण मंदिर उभं करतोय. हा पूर्ण केवळ हिंदुस्थानातल्या हिंदूंचा नाही, जागतिक कुतूहलाचा विषय आहे. आज आपल्याकडे कोरोनाचं संकट असताना सर्व मंदिरांमध्ये जाण्या येण्याला बंदी आहे. मी जाऊन येईन, पण लाखो राम भक्त जे तिकडे उपस्थित राहू इच्छित असतील त्यांचं तुम्ही काय करणार? त्यांना तुम्ही अडवणार का? त्यांना येऊ देणार आणि त्यांच्यामध्ये कळत नकळत कोरोनाचा प्रसार होऊ देणार? कारण हा आनंदाचा क्षण आहे. आणि नाही तर तुम्ही व्हिडिओ कॉन्फरन्सवरून ई उद्घाटन ई भूमिपूजन करू शकता. आपल्याला आठवत असेल की आपण मुख्यमंत्री म्हणून जेव्हा गेलात तेव्हा शरीरच्या तीरावरती आपल्याला आरती करण्यापासून थांबवलं, कारण कोरोनाचा प्रसार होता, तिथं सुरुवात होती, आपण सगळी तयारी केली. बरोबर आहे. आणि त्याच्या आधी जेव्हा गेलो होतो तेव्हा शरीरचा काट कसा होता? भव्य आपण केलं होतं, म्हणजे खचून गर्दी होती, हालचाल करायला जागा नव्हती, हालचाल कर एवढं सगळं. तो त्या विषयाला भावनेनी जोडली गेलेली माणसं आहेत, ह्या लोकांना तुम्ही थांबवणार कसे? माझं येणं जाणं मी करीन, मी तर मुख्यमंत्री म्हटल्यानंतर जाऊन येईन. अजूनही अधिकृत काही तारीख आलेली नाहीये. अधिकृत तारीख आलेली नसली तरी अधिकृत कार्यक्रम कसा असेल कल्पना नाहीये. आल्यानंतर तो कार्यक्रम आल्यानंतर आपण ते ठरवू. पण लाखो लोकांची जी भावना आहे की तिकडे उपस्थित राहावं, त्यांना तुम्ही कसं अडवणार? कारण तिकडे तो शरीरचा काठच महत्वाचा आहे. ज्यावेळेला हे सगळं चाललं होतं तेव्हा शरीर सुद्धा लाल झाली होती, शरीर लाल राम भक्ताच्या रक्ताने. अशा लाखो लोकांच्या करोडो लोकांच्या भावना त्याशी निगडीत आहेत. आजही तुम्ही त्या विषयाशी भावनेनं बांधले आहेच, कारण मला स्वतःला मी 2 ते 3 वेळा अयोध्येला गेलो, पण तुम्हाला मी मनापासून सांगतो मी अंधश्रद्धाळू नाही. माझे आजोबा माझे वडील आजोबांची मतं ही मला चांगली माहिती आहेत. आजोबा माझे नास्तिक नव्हते, त्यांची देवावरती श्रद्धा ही होतीच, पण ते त्याचबरोबरीने माझे वडील पण अंधश्रद्धाळू नव्हते. अंधश्रद्धा वेगळी आहे, नास्तिकपणा वेगळा आहे आणि आस्तिकपणा वेगळा आहे, श्रद्धा वेगळी आहे. श्रद्धा आणि अंधश्रद्धामध्ये एक पुसटची लाईन आहे, ती फार महत्वाची आहे. आणि त्या एका भावनेत मी सांगतो, मी ज्या ज्या वेळेला, मी आतापर्यंत मला वाटतं 3 वेळा आपण गेलो, 3 वेळा तिन्ही वेळाला मी जेव्हा त्या राम मंदिराच्या समोर, राम मंदिर आता ते रामाचं हे काय आपण बघितलं, आता भव्य दिव्य ते होईल, पण तो जो एक गाभार आहे त्याच्या समोर उभा राहिल्यानंतर मला जो काही एक अनुभव आला, तो अनुभव मला आला, इतरांना आला असेलच, मी नाही म्हणत नाही. त्याच्यामुळे ह्याच्याबद्दल कोणी या विषयावरती माझ्याशी कोणी वाद घालू नये किंवा कोणी मला शिकवू नये. उद्धवजी, शिवसेना म्हणजे गर्दी, हा गेल्या 50-55 वर्षाचा अनुभव. शिवसेना प्रमुख म्हणजे गर्दीचा महासागर. आपण सुद्धा शिवसेना पक्षप्रमुख झाल्यावरती सतत गर्दीत राहिलात. शिवसेनेनं हाक मारली की हजारो लाखो लोक रस्त्यावरती उतरतात, लाखोंच्या सभा आपण करतो, पण या नवीन स्थितीमध्ये आपण गर्दीपासून लांब झालो किंवा गर्दी ओसरली. शिवसेनेचा कालचा वर्धापन दिन सुद्धा आपण गर्दीशिवाय केला. गर्दी होती पण ती ई गर्दी. हे राजकारण कसं काय पुढे जाणार? नाही, अवघड आहे. आणि आता मला, मी तुम्हाला म्हटलं ना की शिवसेना प्रमुखांची आठवण येते ती ज्या ज्या वेळेला असे काही विजयोत्सव व्हायचे, हो, शिवसेना प्रमुखांचा वाढदिवस असायचा, हो ना, त्या अखेरच्या याच्यामध्ये ते खाली येत नसत आणि त्यांचे फोटो आहेत खिडकीतून हात करताना. ज्या ज्या वेळेला खाली गर्दी व्हायची आणि घोषणा व्हायच्या त्यावेळेला ते उठून बाहेरच्या खिडकीत आणि हात करायचे आणि मी त्यांना सांगण्याचा प्रयत्न करायचो की तुम्ही सारखं हे नका करू. मला म्हणायचे हे माझं टॉनिक आहे, माझ्या तब्येतीची चिंता करू नको, हे माझं टॉनिक आहे. हे एवढं महत्व शिवसैनिक आणि आमचं नातं आहे, हे आमच्या नात्याचं ते यथार्थ वर्णन आहे शिवसेना शिवसैनिक आणि आमचं. आता ह्या टॉनिकचं काय करणार आपण?
आता ते टॉनिक मिळवायला तर मिळवायचं तर आहेच, कोणत्या परिस्थितीत मी टॉनिक नाही सोडणार. बर, लॉकडाऊनच्या काळात आपल्या प्रधानमंत्र्यांनी एक मंत्र दिला आत्मनिर्भर होण्याचा. चांगला मंत्र आहे की आत्मनिर्भर व्हायला पाहिजे. तुम्ही याकडे कसा बघता एक प्रश्न आहे राज्याचे मुख्यमंत्री म्हणून. तुमच्या कार्यकिर्दीमध्ये तुम्ही महाराष्ट्र आत्मनिर्भर कसा करणार? आता शब्दाचे अनेक पैलू आहेत, शब्दाचे अनेक अर्थ असतात, अर्थाचे अनर्थ असू शकतात. मी आत्मनिर्भर म्हणजे एक गोष्ट तुम्हाला सांगतो की सरकार म्हणून मी सुरुवातीला सांगितलं होतं की तुम्ही खबरदारी घ्या, मी जबाबदारी घेतो. बर, ह्याच्यामध्येच हे आत्मनिर्भरता मी अशी बघतो. तुम्ही खबरदारी म्हणजे काय, जे मी तुम्हाला सगळं आधी बौद्धिक दिलं कोरोनासोबत कसं जगायचं, ती खबरदारी तुम्ही घ्या. आरोग्य सुविधा वाढवण्याची आणि उपचारची जबाबदारी आम्ही घेऊ. बर, बाकीच्या ज्या काही बिघडलेल्या रुळावरनं घसरलेल्या गाड्या असतील, आर्थिक असेल, काही असेल, त्या रुळावर आणण्याची जबाबदारी आम्ही घेतो. पण एकदा का माझी जनता ही खबरदारीने जगायला लागली आणि हा व्हायरस असताना सुद्धा आपण त्याला थोपू शकलो, तर मी म्हणेन त्याला खबरदारी म्हणा, आत्मनिर्भरता म्हणा. आणि त्या पलीकडे जाऊन असं काय होणार नाही की 7 असल्यानंतर कोण आजारीच पडणार नाही, कारण हा ही शेवटी एका फ्ल्यूचा हा प्रकार आहे. बर, फ्ल्यू हा होत जात असतोच. आतापर्यंत या व्हायरसचे, हा व्हायरस येण्याच्या आधी 6-7 प्रकार आपल्या देशात होतेच, त्यातला हा पुढचा एक प्रकार आलेला आहे. म्हणून त्याला तो 19 मध्ये आला म्हणजे COVID-19 म्हणतात. हा एखाद्या फॅमिलीतल्या किंवा कॅटेगरीतला आणखीन थोडासा सुधारित, दुर्दैवानी असं म्हणावं लागेल, प्रकार आहे. तर तो असला तरी त्याला, त्याचा मुकाबला किंवा त्याला तोंड देणं, ह्याच्यासाठी सर्वसाधारण बाहेर हिंडताना फिरताना जगताना कसं जगायचं हे एकदा आपण अंगवळणी पाडणं, ह्याला मी आत्मनिर्भर म्हणेन, खबरदारी घ्या म्हणेन. आणि त्याच्यानंतर जर आवश्यकता लागली तर वेळेवरती जी काही औषधं आपल्याकडे उपलब्ध आहेत, कारण ह्याला अजून औषध नाही आलेलं, तर जीव वाचवण्याची जबाबदारी ही सरकारने घ्यायला पाहिजे. उद्धवजी, हे झालं सरकार, प्रशासन, शासकीय नेतृत्व. पण शेवटी आपले पंतप्राण शिवसेना आहेत. अनेक वर्ष आपण शिवसेनेचं काम करतो, आपण नेते आहेत, प्रमुख मार्गदर्शक आहात. शिवसेना प्रमुखाने आपल्याला एक वाट आखून दिली, त्या वाटेवरनं आपण जात आहोत. सातत्यानं आपण असं म्हणत आलो की 100% शिवसेना. काही काळापर्यंत आपण दोन पक्षांबरोबर होतो, म्हणजे एकाच पक्षाबरोबर आपली युती होती, दोन पक्षाचे सरकार होतो. आज आपण 3 पक्षांबरोबर आहोत, पण मुख्यमंत्री होतो आपण, मुख्यमंत्री आहोत आणि वेगळ्या वेगळ्या विचारांचे पक्ष आहेत. संपूर्ण महाराष्ट्र शिवसेना आपल्याला पसरवायची आहे, आत्मनिर्भर शिवसेना करायची आहे, हे आपलं स्वप्न कायम आहे का? आत्मनिर्भर शिवसेना असं म्हणतोय. विरोधी पक्षाचं काम तुम्ही करते की काय? हो, मी काय विरोधी पक्षात असतो असा आरोप आहे माझ्यावर. आता कुठे गाडी रुळावरती येते, रिक्षा आमची व्यवस्थित चालायला लागलेली आहे, स्टेअरिंग माझ्या हातात पाठीवर बसलेले आहेत. कारण आणि श्री शरद सांगतो तुम्हाला, सत्तेमध्ये एका पक्षाचं सरकार याच्यासारखं मोठं स्वप्न नाहीये. पण हे स्वप्न तुमचं व्यक्तिगत स्वप्न असेल तर त्याला काडीचाही उपयोग नाहीये, काडीची किंमत नाहीये. कारण त्या स्वप्नामध्ये जनतेची स्वप्न जोपर्यंत येत नाही तोपर्यंत एकाती सरकार येत नाही. आणि ती स्वप्न सरकार आल्यानंतर पूर्ण होत नसेल तर जी काडीची किंमत त्याला, ज्याला म्हणतो मी नाही, त्याला जनताच काडी लावल्याशिवाय राहणार नाही. आता हा जो काही एक वेगळा प्रयोग महाराष्ट्राने केलेला आहे, विचाराने भिन्न असलेले 3 पक्ष हे एक विचित्र राजकीय परिस्थितीमध्ये एकत्र आलेले आहेत. आणि ह्याच्यामध्ये मी सांगितलं ना, केवळ आणि केवळ एक अपरिहार्यता किंवा जबाबदारी म्हणून मी ही खुर्ची स्वीकारली. हे मानाचं पान आहे, मानाचं पद आहे, खूप मोठं आहे, पण जे माझं स्वप्न कधी नव्हतं ते मी स्वीकारलेलं आहे. आता ते स्वीकारल्यानंतर आपण जो आता अर्थसंकल्प मांडला, हा पहिला अर्थसंकल्प मांडला काय आणि तेच अधिवेशन गुंडाळलं लागलं काय. आता त्याच्यात ज्या काही गोष्टी आपण जाहीर केलेल्या आहेत त्या जनतेच्या हितासाठी आजपर्यंत कदाचित त्यातल्या गोष्टी अशाही आहेत की ज्या आजपर्यंत कोणी केल्या पण नाहीयेत आणि विचार पण केला नव्हता. तर ती एक माझी आता जबाबदारी आहे, ती पार पाडणं. हे करताना मी माझ्या कामाची सुरुवात तर केलेली होतीच आणि ती मी आजही करतोय. ती सुरुवात म्हणजे जे यांच्या भाषेमध्ये मी फिरायला सुरुवात केली होती. बरं, मी फिरत होतोच,
विभागवार जी कामं त्यावेळेच्या कदाचित सरकारने केली नसतील, मी प्रत्येक विभागाची बैठक घेतली, याच्यात मला आजही माहिती आहे की मराठवाड्यातले काही जिल्हे बाकी राहिलेले आहेत, पण अन्यथा विदर्भ असेल, अर्धा मराठवाडा आहे, उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, कोकण, मुंबई, ही तिथे तिथे जाऊन मी माझ्या प्रशासनातल्या सहकाऱ्यांसोबत माझ्या विधिमंडळातल्या मग सर्वपक्षीय आमदारांची बैठक घेतली होती आणि त्यांची कामं आपण नोंदवून त्याच्याप्रमाणे काही ठिकाणी मी ऑर्डर्स पण दिलेले आहेत. तर ही सुरुवात मी केली होती कामाला. हे आल्यानंतर हे थांबलं. आता याच्यामध्ये मी जिथे जायचो तिकडे साहजिकच शिवसैनिकांना भेटायचो, काही कार्यक्रम शिवसैनिकांचे पण व्हायचे. ह्या सगळ्या गोष्टी ह्या गेल्या 2-3 महिन्यात थांबलेल्या आहेत. त्या हे हा काळ एकदा सरला की त्याची पुन्हा सुरुवात होईल. पक्ष मी पक्षप्रमुख आहेच, मुख्यमंत्रीपद जे शिवसेना प्रमुख सांगायचे की या गोष्टी येतच जातात, कायमस्वरूपी आहे ते माझं पक्षाचं प्रमुख पद, हे कायमस्वरूपी त्याच्यात सुद्धा जसं शिवसेना प्रमुख म्हणायचे की शिवसैनिकांचा जोपर्यंत विश्वास आहे तोपर्यंत, त्याच्यामुळे ते मी कधीच सोडणार नाही आणि पक्ष वाढवण्याचा प्रयत्न मी करणारच आहे. उद्धवजी सगळेच करतात. उद्धवजी आपण जेव्हा पक्षाचं काम सुरू केलं, पक्षाचे शिवसैनिक म्हणून, नेते म्हणून, नंतर कार्याध्यक्ष म्हणून, आणि साहेबांच्या नंतर म्हणजे शिवसेना प्रमुखाच्या नंतर शिवसेना पक्षप्रमुख म्हणून, हा एक फार मोठा पल्ला आपण गाठला. राज्याला मुख्यमंत्री आपण मिळवून दिला, हे पक्ष सत्तेवरती आहे. आपण जेव्हा, मला आठवतं आपण जेव्हा कार्य सुरू केलं तेव्हा आपण शिवसेनेचे युवा नेते होता, आपला उल्लेख हा शिवसेनेचे युवा नेते म्हणून करत होता. आता आपण साठीमध्ये पदार्पण कर, येस, म्हणजे पण आता आपण नाही, योगायोग आहे की 60-व्या वर्षी मी मुख्यमंत्री जरी असलो तरी असं नाही याज साठी केला होता अट्टास, असं नाहीये, हा योगायोग आहे. नाही नाही, आपण साठीमध्ये पदार्पण करताय हा एक योगायोग नसेल पण महाराष्ट्रासाठी. मला वाटतं कदाचित जगातलं एकमेव माझं उदाहरण असेल जो सगळ्यात ज्याची कुवत कमी लेखली गेली तो पक्षाचा सर्वोच्च नेता झाला आणि याची कुवत किंवा याला काही कळत नाही असं म्हणणारा राज्याचा मुख्यमंत्री झाला. मुख्यमंत्री झाला आणि आपण उत्तम प्रकारे काम करताय, राज्याच्या जनतेचे आपल्याला आशीर्वाद आहे, ते महत्त्वाचे. म्हणजे युवा नेते मी आजही तुम्हाला अत्यंत प्रामाणिकपणाने सांगतो, मी माझी आज देखील सही आपला नम्र म्हणूनच करतो. ही शिकवण बाळासाहेबांची, कारण हे बाळासाहेबांची पद्धत आहे आणि माझ्या आजोबांची पद्धत, माझ्या म्हणजे बाळासाहेबांची ही पद्धत. ह्या गोष्टी येतात जातात, जनतेशी आपण कायम नम्रतेने वागलं पाहिजे. कारण कधीही कुठेही गेलो, मी मुख्यमंत्री असो वा नसो, मी माँ आणि बाळासाहेबांचा मुलगा म्हणून मी कुठेही कधी गेलो तरी लोक मला हसून माझं स्वागत करतात, प्रेमाने आदरातिथ्य करतात, या बसा म्हणतात. हे जे काय ना, ही कमाई ही पूर्वजांच्या पुण्याची कमाई आहे, माझं कर्तृत्व शून्य आहे. उद्धवजी जसं बघा, युवा नेते होता आपण आणि आपण आज साठीत प्रवेश करताय, म्हणजे आपण सिनियर सिटीजन झाला असं. आता मला बसचा प्रवास फुकट मिळणार, म्हणजे आपल्या निमित्ताने इतरा नाही मिळेल. कसं पण आम्ही सुद्धा, तुम्ही पण, मी आज बसमध्ये एक पाऊल टाकलं असेल तरी तुम्ही पाऊल टाकायच्या तयारीत आहे, तुमच्या बरोबरच आहे. मी मला सांगा की हा प्रवास जो आहे युवा नेता ते शिवसेनेचे आता ज्येष्ठ नेते किंवा हा प्रवास जो आहे ना, साठी हा प्रवास, आता आपण असं म्हणतो मागे वळून बघताना हा फार महत्वाचा टप्पा आहे साठी आहे, पण हा प्रवास आता असं वाटतं की हा बुलेट ट्रेनच्या वेगाने झाला. बरं, आपल्याला इकडे तिकडे बघायलाच मिळालं नाही. या सगळ्या काळामध्ये मी अत्यंत प्रामाणिकपणाने सांगतो, असं काही जण जे म्हणतात ते खरं आहे की माझं एक क्षेत्र नाही, माझं एक खरंच क्षेत्र नाही. मी मूळचा कलाकार, कलाकार ते करताना केवळ आणि केवळ शिवसेना प्रमुखांना म्हणजे माझ्या वडिलांना एक काहीतरी सहकार्य व्हावं आपल्या परीने, काहीतरी खारीचा वाटा, त्यानिमित्ताने मी सुरुवात केली. माझी सुरुवातीचं पहिलं पाऊल होतं ते सामना, कारण तेव्हा मी बघत होतो. हे सगळं सांगून झालंय, रिपीट करण्याची काही आवश्यकता नाहीये, पण शिवसेना प्रमुखानंतर वेळ उसंत नव्हती, कारण तेव्हा आत्तासारखी साधनं नव्हती, हेलिकॉप्टर नव्हती, विमानं नव्हती, कुठेही जायचं झालं तरी गाडीने प्रवास करावा लागत होता, त्याच्यात सुद्धा एअर कंडिशन गाडीत असणं ही फार मोठी लक्झरी होती. अनेक शिवसेनेचे नेते कार्यकर्ते हे तेव्हा देखील आणि आज सुद्धा काही अंशी मी बघतोय एसटीतनं फिरतात आणि तेव्हा फिरायचे, अगदी वामनराव महाडिक असतील, दत्ताजी असतील, त्यांच्यासोबतचे काही कार्यकर्ते जे आहेत त्यांचं कर्तृत्व फार मोठं आहे. त्यांनी त्यावेळेला ह्या सगळ्या खस्ता खात 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 शिवसेना पसरवली, बीजं पेरली, ती बीजं रुजवली आणि त्याला आलेले जे काही अंकुर आहेत ते मी आज बघतोय. म्हणजे जसं कोकणामध्ये म्हणतात पूर्वी, आता त्याच्यात सुद्धा प्रकार आले की नारळाचं झाड आजोबाने लावलं तर नातवाला फळ मिळतं,
आज त्यांनी लावलेल्या झाडाची फळं ही आपण चाकतो आहोत, आपण चाकतो आहोत. त्याच्यामुळे त्यांचं कर्तृत्व आणि त्यांचं योगदान हे फार मोठं आहे. माझं ह्याच्यामध्ये काहीच खरंच काही कर्तृत्व नाही, केवळ आणि केवळ मी ह्याच्यामध्ये मनापासून इन्वॉल्व्ह झालो. जसं तुम्ही मगाशी सांगितलं की करोनावरती डॉक्टरेट आहे की काय, नाही असं नाहीये. कोणती जबाबदारी स्वीकारली तर ती पूर्णपणाने प्राणपणाने पार पडायची. त्याशी सामनाची असेल, मग एक संघटनेमध्ये ज्याला म्हणतो आपण शिस्त आणणं असेल किंवा एक यंत्रणा उभी करणं असेल, ह्यातनं मी हळूहळू हळूहळू पुढे करत 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 किंबहुना हाही माझा तुम्हाला अनुभव सांगितलेला आहे की सुरुवातीला मी भाषणच करत नव्हतो. हो, म्हणजे मला भाषण करता तेव्हाही माझं म्हणणे की येत नव्हतं, आताही माझं म्हणणे मला येत नाही. आणि आधी तर मला असं झालेलं की एका ठिकाणी तरी जोर जबरदस्तीने मला बोलवलं आणि तेव्हा मी ठरवलं की भाषण करायचंच, कारण लोकांना कळू दे मला काही येत नाही. मी भाषण आधी लिहिलं, पाठ करून गेलो, बाईक समोर उभं राहिलं, मला भाषणच आठवेना. आणि तेव्हा जे मला जे सुचलं ते मी बोललो आणि त्याही भाषणाला टाळ्या मिळाल्या आणि असंच माझं भाषण करत करत मी इथपर्यंत आलो. आज म्हणजे अनुभव एखाद्या गोष्टीचा तुम्हाला असायलाच पाहिजे असं नाहीये, तुम्हाला हृदयात आणि एक अंतकरणात तळमळ पाहिजे. तळमळ महत्वाची. आपण जेव्हा मुख्यमंत्री झाला तेव्हा संपूर्ण महाराष्ट्राने टाळ्या वाजवून स्वागत केलं. यस, कारण तळमळ पाहिजे, त्या तळमळीने मी काम करतो. आपण सगळ्यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी हा दिलखुलास संवाद आपण ऐकला. मुख्यमंत्र्यांनी अत्यंत मनमोकळेपणाने आपल्याशी चर्चा केली. मुळात ते मुख्यमंत्री बोलतात असं आपल्याला वाटत नव्हतं. ते आपल्या घरातलेच एक सदस्य आहेत, शेवटी मुख्यमंत्री म्हणजे काय आहे, वडील आहेत, भाऊ असंच वाटत होतं. आणि महाराष्ट्राला त्यांचं हेच रूप जास्त आवडतंय. उद्धवजी आपण आलात, खूप मोकळेपणानं बोलला, चर्चा केली, याबद्दल धन्यवाद. जय महाराष्ट्र. धन्यवाद सगळ्यांना. जय हिंद, जय महाराष्ट्र.